नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहे सोयाबीन स्पेशल ब्लॉग। याच्यामध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जी आपण सुरुवातीपासून तर जे आत्तापर्यंत जे जे आपण शेतामध्ये काम केले ते संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे आणि सांगणारसुद्धा आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे शेतकरी चॅनलवर नवीन असाल तर त्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, त्याचबरोबर लाईकसुद्धा करायचं आहे। तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। आपण सुरुवातीला 4 फुटाचा बेड मारलेला आहे या शेतामध्ये। तर 4 फुटाचा बेड मारण्यामागचं कारण म्हणजे ही जमीन आपली हलकी आहे आणि 4 फुटाच्या बेडवर आपण 3 लाईन लावलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण जी व्हेरायटी आहे ती आपण निवडलेली आहे MAUS 725। जेव्हा आपण साधारण 10 जूनला आपण या ठिकाणी आपण बेड केलेले आहेत आणि 15 तारखेला याच्यामध्ये आपण टोकन मशीनच्या सहाय्याने एकरी 1 बॅग 14 35 14 त्याचबरोबर एकरी 1 बॅग झिंक आणि बोरॉन मिक्स असलेलं दाणेदार त्याच्यामध्ये ग्रो प्लस हे आपण एकरी 1 बॅग याला टोकर मशीनच्या सहाय्याने एकरी दिलेलं आहे। त्याचबरोबर 10 किलो गंधक बेनसल्फ आपल्याला याला दिलेलं आहे। तर आपण याच्यामध्ये टोकन पद्धतीने लागवड केलेलं आहे एका बेडवर 3 लाईनी आणि तिन्ही लाईनीचं अंतर जे आहे हे वेगवेगळं आहे। 1.5 इंच 5.5 इंच आणि 7 इंच 3 वेगवेगळ्या मशीन होत्या, तर 3 मशीनचं अंतर हे वेगवेगळं होतं। आणि एकरी आपण बियाणं वापरलेलं आहे 24 किलो 24 किलो बियाणं वापरण्याचं कारण म्हणजे ही जमीन हलकी आहे आणि या जमिनीमध्ये पीक जास्त वाढत नव्हतं, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये एकरी 24 किलो सीडेट ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये बीज प्रक्रियेमध्ये आपण एवरगोल आणि थायमेथॉक्झॉन याचा वापर आपण केलेला आहे। एवरगोल आपण एकरी 1 किलोला 1 ml घेतलेला आहे आणि थायमेथॉक्झॉन 1 किलोला आपण 5 ml घेतलेला आहे। पहिली फवारणी म्हणजेच आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे साधारण सोयाबीन 2 ते 4 पानावर असते तेव्हा सोयाबीन पिकामध्ये खोडकिडीचा अटॅक जास्त असते, त्याच्यामुळे आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये याच्यामध्ये क्लोरोबायरीफॉस 50% EC वालं 25 ml ने आपण 10व्या दिवशी याच्यामध्ये घेतलं होतं। जी आपली मेन फवारणी आहे ती म्हणजे आपण 20व्या दिवशी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण प्रोपेक्स सुपर रोको मायक्रोन्यूट्रन आणि 28-28-0। आपण 28-28-0 घेण्याचं कारण म्हणजे सोयाबीनमध्ये आपली वाढ कमी असल्यामुळे आपण 28-28-0चा त्या ठिकाणी वापर केलेला आहे। आणि आपण याच्यामध्ये 2 वेळेस तणनाशकाचा वापर केलेला आहे। 2 वेळेस तणनाशकाचा वापर का, तर याच्यामध्ये तण आणि मजुराचा अभाव त्याच्यामुळे आपण 2 वेळेस तणनाशकाचा याच्या ठिकाणी वापर केलेला आहे। सुरुवातीला आपण पेरणीबरोबर याच्यामध्ये स्ट्रॉंग आर्म याच्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 15 दिवसांनी आपण याच्यामध्ये शक्यतचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये खुरपणी डवरणी कुळपणी करण्याची काही गरज पडली नाही आणि प्लॉटसुद्धा एकदम क्वालिटी आणि तणविरहित स्वरूपाचा आहे। तर याच्यामध्ये येलो मोजॅक वगैरे अटॅक नाही। त्यानंतर दुसरी फवारणी जी आहे आपण ती 32व्या दिवशी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण अलिका आणि BSF कंपनीचे पॉलिराम हे दोनच याच्यामध्ये आपण दुसऱ्या फवारणीमध्ये घेतलेलं आहे। आणि त्याच्या अगोदर आपण साधारण 25व्या दिवशी त्याच्यामध्ये आपण सोयाबीनला दुसरे खत दिलेले आहे आणि ते खतसुद्धा आपण टोकर मशीनच्या सहाय्याने सोयाबीन पिकाला दिलेले आहे। त्याच्यामध्ये आपण 9-24-24 एकरी 30 किलो याप्रमाणे आपण या सोयाबीनला दिलेले आहे आणि प्लॉटची कंडिशन या ठिकाणी बघू शकता। आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे आपण पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी कोणतंही असं विशेष काळजी घेतली नाही, कारण की आपलं शेत जे आहे एकदम तणविरहित आहे आणि कुठेच तुम्हाला येलो मोजॅकचा एकही झाड या शेतामध्ये दिसणार नाही, हे याच्यामध्ये विशेष आहे। जे विशेष याचं कारण म्हणजे जे आपण फवारणीचं नियोजन असते बरेच शेतकरी पहिल्या फवारणीमध्येच अलिकाचा वापर करत असतात, तर आपण जे आहे अलिकाचा वापर हे दुसऱ्या फवारणीमध्ये करत असतो, त्याच्यामुळे अलिकांमध्ये लिंबडा आणि थायमेथॉक्झॉन असल्यामुळे दुसरी फवारणी आपण त्याची घेत असतो, तर याच्यामुळे अळीचा आपला पांढऱ्या माशीचा अटॅक जे आहे त्या ठिकाणी कंट्रोल चांगल्या पद्धतीने होते। तर ही आत्ताची कंडिशन आहे प्लॉटची, त्याच्यामध्ये अळीचा अटॅक बिलकुल नाही आहे, त्याचबरोबर झाडाची क्वालिटी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आणि विशेष म्हणजे आपण मध्यभागात आहो, असं नाही की एक भाग चांगला आहे आणि एक भाग डाऊन आहे, असं कुठेच नाही, एक समान प्लॉट या ठिकाणी बसलेला आहे आणि याचं हे नियोजन आहे। तर आपण आता बघणार आहोत RVSM 11-35 नियोजन आपण कशा पद्धतीने केलं।